नमस्कार येऊकार, सविस्तर खबर आधी हेडलाईन्स। 1 ऑगस्ट सावन अनलॉक 3, स्कुला कॉलेजी 31 ऑगस्ट मेरेन बंदूच, थिएटर स्विमिंग पूल बाराय बंद, भौशीक कार्यावळी बंद, कर्फ्यू काढलो, जीम सुरू 15 ऑगस्ट डिस्टन्सिंग पाळून। पाचवी मेरेन शिक्षण प्रादेशिक भाषेतूच, 34 वर्सांनी नवे शिक्षणीक धोरण, बोर्ड परिक्षांचो पॅटर्न बदलता, 10+2 चे बदला 5+3+3+4 पद्दत, दिल्ली घोषणा। रेल्वे हायवे पॉवर मेगा इन्फ्रा प्रकल्पांच्या नावान मोल्या अभयारण्याचेर बुलडोजर, 378 हेक्टर राना जमनीत 70,000 झाडांचे कत्तलीक सरकार तयार, ग्रीन ॲक्टिव्हिस्टांचो रेड अलर्ट। वालदांव शिगांवा सायल्यांची तस्करी, लॉकडाऊनात कर्म, रस्त्यार झाडां आडवी घालून कारभार, राना खाते म्हणटा थोडे सायले जप्त, मात एकलोय तस्कर हाताक लागना। गोयात कोरोनाचे आणखी 2 बळी, वास्को सड्यावेलो 65 वर्सांचो, उस्कय रावपी वास्कोचो 53 वर्सांचो पेशंट गेलो, कोविड मॅनेजमेंट कोसळना म्हणून विरोधी पक्ष फुडाऱ्याचो आरोप। वाघांचा सर्वे जाहीर, 50 अभयारण्यांनी 3,000 वाघ, टायगर रिझर्व 9 चे 50, कर्नाटकातल्या टायगर रिझर्वातल्या मोल्या खोतीगाव वाघांची योवच वाढली, गोयात 3। राफाल फायटर जेटांची पहिली बॅच भारतात, फ्रान्साकडच्या घेतलेल्या 36 राफालातली पहिली 5 राफाला आज अंबालात भारतीय वायुदळाचे गोल्डन एरो स्क्वॉड्रनात रीतसर रुजू। कर्नाटकान म्हादय प्रकल्पाक खर्चाची तरतूद केली दोबरात, आधी आशिल्ली 840 कोटी आता झाली 1677 कोटी, कळसाक 886, भांडुरा धरणाक 720 कोटींच्या खर्चाक तत्वता मान्यताय। एक ऑगस्ट सावन अनलॉक 3, कोरोनाच्या वाढत्यो केशी पळोवन स्कुलां कॉलेजी शिक्षणीक संस्था ऑगस्टातूय बंदूच, थिएटरां स्विमिंग पूल बारां सगळे तरेचे भौशीक धर्मीक सांस्कृतीक खेळा मळावेल्यो कार्यावळी बंद। वंदे भारत मिशना खाला आंतरराष्ट्रीय विमान सेवा तितली चालू, नाईट कर्फ्यू ना, जीम योगा इन्स्टिट्यूट 5 ऑगस्टासावन चालू, 15 ऑगस्टाचो सुवाळो डिस्टन्सिंग पाळून करपाचो, घर मंत्रालयान अनलॉक 3 गायडलायनी जारी केल्यो। पाचवी मेरेन शिक्षण शक्यतो प्रादेशिक भाषेतूच, 34 वर्सांनी मोदी सरकारान नवे शिक्षणीक धोरण जाहीर केलें, हे आधी 1986 केल्ले, आदले 10+2 फॉर्मेट आता पूर्व प्राथमीक 3 वर्सां धरून 5+3+3+4 जातले। प्रादेशीक भाषेत ई कोर्स, बोर्ड परिक्षांचो पॅटर्न बदलतलो, बोर्डाक वर्सा बदला 6 महिन्याळे परिक्षांचो पर्याय, केंद्रीय मंत्री जावडेकर आणि पोखरियालान NEP ची घोषणा केली। मंत्रिमंडळ की बैठक हुई और 21वी सदी के एक नई शिक्षा नीति को उसमें मंजूरी दी गई। यह बेहद महत्वपूर्ण है क्योंकि 34 साल से शिक्षा नीति में परिवर्तन नहीं हुआ था और इसलिए आज का ये जो परिवर्तन है और जो नई शिक्षा नीति है, मुझे विश्वास है कि पूरा समाज और सभी देशवासी इसका स्वागत करेंगे। आप सब जानते हैं कि अभी 10+2 स्ट्रक्चर है जिसमें जो पहले 10 वर्ष हैं उनका एक तरह से फेज वाइज करिकुलम होता है, फिर सडनली जब आप सेकेंडरी में जाते हैं, प्लस टू में जाते हैं, तो सब्जेक्ट जो है स्पेशलाइजेशन होने लगती है। यहाँ पर जो हम सिस्टम लेकर के आए हैं वो 15 वर्ष का जो आप देख रहे हैं 5+3+3+4, उसमें 3 वर्ष तो पूर्व प्राथमिक हैं, मतलब 3 से 6 वर्ष जिसका पाठ्यक्रम बनेगा, और जो 12 वर्ष हैं उनको इस तरह से डिवाइड किया है कि वो कंटिन्यूटी बुनियादी शिक्षा तक कंटिन्यूटी रहे, मल्टीडिसिप्लिनरी होगा। अगर बच्चा फिजिक्स के साथ, जैसा सर ने कहा, फैशन स्टडीज लेना चाहे, बेकरी कन्फेक्शनरी कुछ पढ़ना चाहे केमिस्ट्री के साथ, इट विल बी परमिटेड। पॉलिसी में रिकमेंडेशन है कि कक्षा 6 से बच्चे को कोडिंग सिखाई जाएगी, क्योंकि कोडिंग से मैथमेटिकल और कॉम्पिटिशनल थिंकिंग की शुरुआत होती है। सारे सब्जेक्ट्स पढ़ाए जाएंगे, म्यूजिक, आर्ट्स, स्पोर्ट्स, वोकेशनल, एकेडमिक्स,
एवरीथिंग विल बी ऑन द सेम लेवल. बोर्ड एग्जाम इसके ऊपर काफी विस्तृत में पॉलिसी में लिखा हुआ है. बोर्ड एग्जाम जो है उसका महत्व जो है उसको कम करने के लिए बहुत सारे तरीके बताए गए हैं. फर्स्ट ऑफ ऑल ये कहा गया है कि मॉड्यूलर एग्जाम्स हो सकते हैं, साल में एक बार होना जरूरी नहीं है, दो बार हो सकते हैं. जो शिक्षा का माध्यम है उसमें ये लिखा है कि जहां तक पॉसिबिलिटी हो वहां तक पांचवी कक्षा तक मातृभाषा या नहीं तो क्षेत्रीय भाषा हो या घर की जो भाषा बोली जाती है उसमें पढ़ाया जाए, और हो सके तो आठवीं तक पढ़ाया जाए और उसके आगे भी पढ़ाया जाए जहां पॉसिबल हो. ये एक होलिस्टिक रिपोर्ट कार्ड की बात हो रही है. इसमें तीन तरह के मूल्यांकन होंगे. एक तो खुद बच्चा अपना मूल्यांकन करेगा, दूसरा सहपाठी जो उसके हैं वो उसका मूल्यांकन करेंगे, और तीसरा उसके शिक्षक उसका मूल्यांकन करेंगे. एनटीए जो है नेशनल टेस्टिंग एजेंसी, वो हर एक यूनिवर्सिटी और कॉलेज को ऑफर करेगी एक एंट्रेंस एग्जामिनेशन, ताकि जो बच्चे हैं एक कॉमन एग्जामिनेशन से कॉलेज और यूनिवर्सिटी में एडमिशन ले सके. ये मैंडेटरी नहीं है, ये ऑफर होगा एनटीए की तरफ से. तीन मेगा इन्फ्रा प्रकल्पांक गोंय सरकार मोल्या 377.89 हेक्टर अभयारण्य जमीन दिवंक तयार जाला. तातूंत मोल्या रानवटी जिवावळीचे अभयारण्याची मोठी जमीन वता. सरकाराची ह्या प्रकल्पां खातीर 71,000 झाडां मारपाची तयारी. झाडांची इतल्या मोठ्या प्रमाणात कत्तल जाल्यार ताचो गोंयच्या राना वाठार वायल्डलायफाक कायम स्वरुपी परिणाम भोगचो पडटलो म्हूण एक्टिविस्ट पर्यावरण तज्ञांक भय. खासा रिपोर्ट. मोल्या अभयारण्य वाठारात रेल्वे हायवे असल्या मेगा प्रकल्पां खातीर वता त्या राना जमनी विशीं स्वता गोंय सरकारानच विधानसभेत म्हायती दिल्या त्या प्रमाण रेल्वे डबल ट्रॅका खातीर 138.39 हेक्टर जमीन वता. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाक 93.451 हेक्टर जमीन वता. ट्रान्समिशन लायन प्रकल्पाक 143.05 हेक्टर जमीन वता. एकूण 3 मेगा प्रकल्पांक सुमार 378.891 हेक्टर जमीन वता. गोंय सरकारान सुवात मार्क करून 71,000 झाडां मारपाची तयारी केल्या. प्रकल्पाच्या प्रस्तावा प्रमाण रेल्वे डबल ट्रॅका खातीर 21,878 झाडां मारतले. राष्ट्रीय महामार्गाच्या 4 लेनिंगाक 33.806 झाडां मारतले. ट्रान्समिशन लायन प्रकल्पाक 13,130 झाडांची कत्तल जातली. सगळी मिळून सुमार 68,814 झाडांचेर कुराड. सरकार म्हणटा झाडां मारली तरी पर्यावरण भरपाय म्हूण दुसरे कडेन झाडां लायतले. गोवा फाउंडेशनाचो ग्रीन एक्टिविस्ट क्लॉड म्हणटा इतल्या मोठ्या प्रमाणात झाडां मारून त्या बदला झाडां लावन दुसरी सुवात खंय? आणि कर्नाटकाच्या सुवातीत झाडां लावन गोंयाक किती फायदो? The forest officers in Goa are not able to protect the trees in Goa. Neither have they succeeded in doing compensatory afforestation in Goa when the land was available. Now land is no longer available. Certificate is there from the chief secretary saying that there is no land available for compensatory afforestation. So what they are saying is that we will cut the trees but we will not plant the trees in the state of Goa. You yourself have not done compensatory afforestation in Goa. Now you are saying you will do it in another state. That other state is not in a very good relationship with you because you are fighting with them over Made. And you are saying that I will give them the money from Kampa and they will put the money in their pocket. Why they will construct the tree, why they will raise the trees. But the problem is that when you cut a forest down and you are doing compensatory afforestation, it must benefit the area where the forest is cut. It cannot benefit some other area. Suppose they do succeed in Karnataka, in what way are we benefited? Does it mean that you can keep cutting down the forest in the state of Goa and say that we will plant the forest somewhere else? अरे व्हॉट इज गोवा विदाउट इट्स फॉरेस्ट. वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आणि पक्षी निरीक्षक ओंकार धारवाडकर म्हणता अंडरपास आणि ओव्हरपास केले म्हणून रानवटी जनावरां आणि जीवावळीची अपघात उणे जावची ना. सो ॲज अ बर्ड वॉचर आय फील दॅट सम ऑफ द कॅव्हिटी नेस्टिंग बर्ड्स लाईक हॉर्नबिल्स अँड वुडपेकर्स दीज विल लूज सम ऑफ देअर प्रेशियस नेस्टिंग स्पेसेस वेन दीज ट्रीज आर फेल्ड. द स्मॉलर बर्ड्स अँड ग्राउंड फॉरेजिंग बर्ड्स विल हॅव difficulty navigating through the forest because there'll be a lot of disconnect, and it'll also affect other slow moving mammals as well, like reptiles, which will need to cross these artificial barriers to go from one point of the forest to the other. Prudent Akhtar, senior reporter Mukesh Kumar. Valdav Shigav Sailanchi Taskari.
थंयचो लोक अळम्यांक म्हूण रानांत गेल्ले कडेन तांकां सायल्यांची कत्तल दिसली. लॉकडावनांत कर्म तेन्ना शिगांव काल्या रस्त्यार झाडां आडवी पडटाली, लोक वाड बदलताले. झाडां आडवी घालपा फाटल्यान सायल्यांचे तस्करीचे कारस्थान आसुये. थळाव्यांक दुबाव, हरशीं एक झाड मारल्यार सुद्दां सिजर करून लोकांक नोटीस धाडपी राना खात्या कत्तलीची जाग लागली ना. वालदांव शिगांवचे हे रान लॉकडावनांत थंय कितलेशेच सायल मारून नाच केल्यात म्हूण गजाल भायर सरल्या. प्रुडंटान थंय ड्युटेक आशिल्ल्या राना खात्याच्या स्टाफाक विचारल्यार तो सांगता तो खंय दिसाचोच आसता, रातचो कोण नासता. तत पप करून उखलापी जाप. दोन आसा म्हणजे फर्स्ट म्हणजे दोन आसा, एक वायल्डलायफ आणि एक वायल्डलायफ लागता. हांग कोण असता हरशी, हांगा कोण असता? तो ट्रॅकरूच असता. तो रातचो असता? ना तो रातचो. आधी आता सायले वेले मारता ते कोणाक खबर ना? तुमच्या डिपार्टमेंटाक कोणाक कितें खबर आसा? आम्ही आते उठून उठता, तो हे सायडीन. तूं नासता हांगा सर? झाडां मारून व्हरतात, रस्त्यार झाडां आडवी आसतात, लोकांक कास्तीक ती कास्तीक. राना खात्याक तेन्ना कशें दिसलें ना तें मोठें अजाप. तेन्ना आमकां हांगसर रस्त्याचेर जी झाडां व्हडलीं व्हडलीं मारता कोण तरी, आनी ती कोण ती आमकां खबर ना. सद्या तरी तितून फरकता पोलीस तरी सगळ्यांनी मातशी हेजेर लक्ष घालचें. आमचो आमी काल्या पंचायतीन पंचायतीन वचपाक येवपाक आमकां जे ट्रान्सपोर्ट जाता जाल्यार आमच्या गांवांत कोण बरी ना जाल्यार गाडी कितें वचपाक येवपाक आमकां मातशें प्रॉब्लेम जाता, त्या टायमार जावं जायना. ह्या खातीर फरकता हेजेर मातशें हें घेवचें. राना खात्याक विचारल्यार स्टाफ सांगता लॉकडावनांत खंय झाडां मारल्यात, मारिल्ले थोडे सायल खंय जप्त केल्यात, थोड्यांची चवकशी केल्या. मात अजाप म्हणल्यार खात्याच्या हाताक खंय अजून मेरेन तस्करांतलो कोणूच लागिल्लो ना. लोकांनी जेन्ना आमकां इन्फॉर्मेशन दिली की हांगा जायते जे व्हडले व्हडले सायल आसा ते कट करून हांगा मोठे तरेन तस्करी जाल्ली आसा, आनी हे जे सायले कट केल्या तेंचे फोटोग्राफ आमचे कडेन आसा. आनी ह्या चार दिसांक हें कळ्ळें कित्याक की सद्या हो अळम्याचो सिजन, आनी जेन्ना लोक अळम्यो पोवपाक लागून गांवांत गेले तेन्ना तेंकां दिसून येयलें की व्हडली व्हडली झाडां सायलाची मोठ्या प्रमाणान कत्तल केल्ली आसा. आनी एक झाड रस्त्या सायडीचें तें कट करता, रस्तो ब्लॉक करता, आनी त्या हेडीच्यान तें इल्लिगल तेंचें ट्रान्सपोर्टेशन चालू आसता. कोणूच हेजेर पोलीस जावं फॉरेस्ट अधिकारी हेंच्यांनी म्हाका दिसता हेजेर फूल टोटल चवकशी करपाक जाय, कित्याक हें मोठें स्कॅम जावन आसा. शिगांवच्यान प्रुडंटा खातीर विवेक प्रभू. संवसारीक टायगर्स डेक टायगर्स सर्वे रिपोर्ट आयलो. भारतांत 50 टायगर रिझर्वांनी मेळून 3000 वाग. 2014 आनी 2018 सर्वेक्षणांत मोल्यां खोतीगांव ह्या बिगर टायगर रिझर्व वाठारांनी वाघांचें वास्तव्य वाडलां. गोंयच्या वाठारांनी 3 वाघ आसात. कर्नाटकांतल्या व्याघ्र वाठारांतल्यान ह्या अभयारण्यांनी वाघांची यो वज आसता अशें हो रिपोर्ट म्हणटा. मजगतीं गोळावले एक वाघीण आनी 3 पेटे मारल्यात. जगभरांत 29 जुलय हो वाघ दीस म्हूण मनयतात. वाघांचो सांबाळ आनी संरक्षणाचे नजरेन जागृती खातीर हो दीस. नव्या वाघ सर्वेक्षणा प्रमाण संवसारांतले 70% वाघ भारतांतल्या अभयारण्यांनी आसात. 2018 देशांतल्या वाघांच्या सर्वेक्षणा प्रमाण जगभरांतल्या वाघांतले 70% वाघ एका भारतात. भारतात सध्या वाघांचो आंकडो 2967. भारतात 18 राज्यांनी 50 वाघ संरक्षित अभयारण्यां. 1973-74 वर्सा भारतात वाघ संरक्षित अभयारण्यां 9 आशिल्लीं, आतां 50 पावलां. वाघांच्या सर्वेक्षण वावरांत सरकाराचे मेक इन इंडिया अभियाना खाला गजालींचोय मोठो वांटो. We started Project Tiger in 1973 with 9 reserves, but we have gone up to 50 tiger reserves at present. Very recently, 4 tiger reserves have been added. The coverage has gone up to 72,000 square kilometer under tiger coverage. And when any area, national park, sanctuary, which is upgraded to tiger reserve, it enjoys highest degree of protection under the Wildlife Protection Act. अरुणाचल प्रदेश, आसाम, महाराष्ट्र, उत्तराखंड हे 4 राज्यांनी 4 नवी वाघ संरक्षण अभयारण्य अधिसूचित केल्यात. जाल्यार आनीक 3 वाघ संरक्षण अभयारण्य अधिसूचित जावपाचे वाटेर आसात. भारतात संवसारीक टार्गेटाचे 4 वर्सां आदींच वाघांची संख्या दोबरात जाल्या. भारताचे 2018 वाघ सर्वेक्षणाचो आवाट प्रचंड मोठो. सर्वेक्षणाची नोंद गिनीज बुकांत. 2006 वर्सा 1411 वाघ आशिल्ले.
2010 वर्सा 1706 2014 वर्सा 2226 जाल्यार 2018 सर्वेत वाघांचो आकडो 2967 वाघ बचाव मोहीम सुरू करून 12 वर्सां भितर भारतात वाघांचो आकडो दोबरात 2018 वाघांच्या सर्वेक्षणा प्रमाण गोंयात 3 वाघ आसात असे दाखयलां 2014 ते 5 आशिल्ले म्हळ्यार 2018 2 वाघ कमी झाले मात हे वर्सा जानेरात गोळावले 70 एक वाघीण आणि तिच्या 3 पेट्यांची हत्या झाली. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. कर्नाटकान म्हादय प्रकल्पाक अर्थीक तरतूद दोबरात करून 1677 कोटींचेर व्हेल्या. येडियुरप्पा सरकारान म्हादयचेर धरणां बांदपाक 1677 कोटी रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावाक मंगळारा तत्वता प्रशासकी मंजुरी दिली. भंडारा धरण प्रकल्पाक 886 कोटी जाल्यार कळसा प्रकल्पा खातीर 720 कोटी खर्चाक मंजुरी दिल्या. ह्या दोनूय प्रकल्पांक मिळून आदी 840 कोटी रुपया खर्चाची तरतूद आशिल्ली आता ती दोबरात. आता कमर्शियल ब्रेक रोकडेच मेळया. राफाल फायटर जेटांची पहिली बॅच भारतात पावली. मदी युएईत फ्रान्साच्या एअरबेजार रिफ्युलिंग झाले. दनपारा ही 5 विमानां भारतीय वायुदळाच्या अंबाला एअरबेजार पावली आणि सेवेत रुजूय झाली. फ्रान्साकडच्या घेतिल्ल्या 36 राफालातली ही पहिली 5. आदलो रक्षामंत्री सर्गेस्त मनोहर पर्रीकारान ही डील सही केली. चीना आड लडाखात वातावरण तापता, भारतात राफाल पॉवर. गोयात कोरोनान आनीक 2 बळी. वास्को सड्यावेलो 65 वर्सांचो पेशंट एमपीटी कोविड सेंटरांत गेलो. दुसरे वटेन म्हापशा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत मूळ वास्कोच्या उस्कय रावपी एकल्याक मरण आयलें. मरणा उपरांत ताचो रिपोर्ट पॉझिटीव. कोविड मॅनेजमेंट कोसळ्ळा म्हूण काँग्रेसीन इशू केला. स्वॅब टेस्टी उपरांत रिपोर्टाक 7-8 दीस कित्याक लागता काय म्हूण प्रस्न. गोंयात कोरोनाचे आनीक 2 बळी. वास्को सड्यावेलो 65 वर्सांचो पेशंट गेलो. हो पेशंट एमपीटी कोविड केअर सेंटरात आशिल्लो. पहिली तो कोविड हॉस्पिटलात ॲडमिट आशिल्लो म्हणून सुत्रां सांगता. दुसरे वटेन उस्के रावपी मूळ वास्कोचो 53 वर्सांचो पेशंट गेलो. तो म्हापशा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलात ॲडमिट आशिल्लो. मरणा उपरांत स्वॅब टेस्ट केल्यार तो पॉझिटिव्ह. 6-7 हजार स्वॅब टेस्टींचो रिझल्ट पेंडींग असा म्हणून काँग्रेसीन इश्यू केला. रिझल्ट येऊक 7-8 दीस लागता कित्याक? हांगा 5-5, 6-6 दीस 7-7 दीस सॅम्पलांचो रिपोर्ट येणार. सॅम्पल जे आज कलेक्ट करता ते 7 दीस पर्यंत टिकपाक शकता काय किती हो एक बेसिक फंडामेंटल क्वेश्चन हा. माका दिसता असे सॅम्पलां काढतात आणि ते तुम्ही फ्रिजात दवरता आणि 6-6 दीस सात्या तो पर्यंत त्या लोकांनी किती करप थं. इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटात कंट्रोल रूमा भीतर एकटो पॉझिटिव्ह मेळा. आता ताणे माका इंजिनियरांना फोन केला की आपण सगळ्यांक धाडटा काय धाडटा म्हणून हांगा टेस्ट करप मागीर तू सांग म्हणून. आणि टेस्ट आमले तांकां खंय धाडटा तू टेस्ट करपाक? ती म्हणटा टेस्ट करत ना. दोतोर म्हणा तुम्ही घराकडे राहा, तुमचा सिम्पटम असा सिम्पटम ना जाल्यार तुम्ही घराकडे क्वारंटाईन करा आणि घराकडे राहा. हे जे किती चललं आता साऊथ गोवा हे ताबडतोब बंद करून मिसमॅनेजमेंट जो किती असा तो स्टॉप करपाची अत्यंत गरज असा. ना जाल्यार नर्सीस अटेंडंट जर वचपाचे बंद झाले कामाक फाल्यां कित्याक लागून थंयचो मिसमॅनेजमेंटा लागून ताची सगळी जबाबदारी सरकाराचेर येतली. टेस्ट रिझल्ट 13 दिसांनंतर दिले. 13 दिसांनंतर म्हणजे पळय
आणि माझी मागणी असा की रिझल्ट हे 24 वरां भीतर अवेलेबल जावपाक जाय. कंटेनमेंट झोना वयल्यान जुवारी नगरात बोवाळ चालूच. कोणाक आयलो टेस्टिंग ना, रेशन ना लोकांक, जाल्यार तूं गव्हर्मेंट पास म्हणटो फेल म्हणटो सांगतो. हांव कितें म्हणटा, कंटेनमेंट झोन केलो न्हू, टेस्टिंग मास टेस्टिंग करया न्हू. हांव म्हणटा गव्हर्मेंटाक फेसिलिटी ना, किट ना. जुवारीन तायरो केला आपण केले, आपण 200-300 लोकांक टेस्टिंग केले. ते भाशेन ते गांवचे एमएलएन आमी कोट्टाली कॉन्स्टिट्युएंसीच्या रिक्वेस्ट करून आता जुवारी कितू इंडस्ट्रीज आहाय, कोणाकूय जाणटा सी एस आर ते कितें स्पॉन्सर कोत्ताय, ते किट स्पॉन्सर कोत्ताय, डॉक्टर स्पॉन्सर कोत्ताय, जाले ते कोण करून जाता. जे जो जेका भायर पर्मनंट वचपाचें आसा सपोज, किंवा खंय गांवांत वता किंवा भायर खंय तरी वचून रावतलो आनी परत येवचो, अशा लोकांक आमी टेस्ट करून मांगरान अलाव केल्ले आसा. तशें वी कॅन अलाव हियर ऑल्सो. गिवन द फॅक्ट दॅट पीपल आर एजिटेटेड, वी हॅव टोल्ड द पीपल दॅट वी आर गोइंग टू मीट विथ द कमिटी मेंबर्स, पुट देअर प्रॉब्लम्स बिफोर द कमिटी अँड टू सी वेदर अ सोल्युशन कॅन बी फाउंड. पणजेचे नुस्त्या मार्केट कोरोनाचो हॉटस्पॉट झाला. सध्या थंय 14 केशी मार्केटा लागींच. बुधवारा आनीक 2 केशी म्हापशा करासवाड्यार, आनीक 7 पेड्यार 2 केशी मेळ्यो. म्हापशा वाठारांत 105 केशी जाल्यो. पर्यां गोसावी वाड्यार 4 केशी मेळ्यो, तो वाठार सील केला. तातूंत वाळपय शेतकी खात्यांतलो स्टाफूय पॉझिटिव्ह. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. टीसीपी बोर्डाचे बसकेंत बांबोळे, हडफडे, नागवा, पर्राचे ड्राफ्ट ओडीपी क्लियर. 60 दिसां खातीर प्लान लोकां खातीर हरकती सुचोवण्यांक उक्ते आसताले म्हूण मंत्री बाबू कवळेकारान सांगलां. हावजींग बोर्डा खातीर नेम बदलून, झोन बदलूंक आनी एफआरआत बदल करूंक मार्ग मेकळो केला. झोन बदलूंक 16B कलमा खाला 84 अर्जांक केस टू केस तत्वता मान्यताय दिल्या. अर्ज 500 ते 1,000 चौखण मिटरां सकयले. ऑनलायन शिक्षणाच्या कोफुजा वयल्यान गोवा फोरडान सरकाराक सोल्लो. गांवागांवांनी नेट कनेक्टिव्हिटी मेळची म्हूण तेन्नाच्या काँग्रेस सरकारान पंचायती मेरेन ब्रॉडबँड नेटवर्क उबें करून घेतिल्लें. ह्या सरकारान सर्वीस प्रोवायडराचो कॉन्ट्रात रिन्यूच केलो ना. प्रकल्प हुमकळ्ळो, विद्यार्थ्यांक कनेक्टिव्हिटी मेळना ताका खंय सरकारूच जबाबदार. ते वटेन आमदार रोहनान डोनेट ई गॅजेट्स मोहीम सुरू केल्या. खाना फी, स्टुडंट एड फी, अश्यो वेगवेगळ्यो लायब्ररी फी विद्यार्थी वापरतले काय कितें ह्यो सुविधा त्या कॉलेजी भितर. आतां 2 महिने जावन गेले, कॉलेज केन्ना सुरू जातली, एक्चुअल क्लासीस केन्ना सुरू जातले. ऑनलायन न्ही पूण एक्चुअल क्लासीस हाजी कोणाकच माहिती ना. आनी अशा वेळाचेर विद्यार्थ्यांक ही फी गरजी भायर लावन पालकाच्या तकलेचेर हे आनी एक वजी कित्याक घालप. तुम्ही सायबरेज स्कीम बंद केली कंप्युटर आणि लॅपटॉप दिवपाची. सो आता तुम्ही तशी एक कित तरी स्कीम राबयात की गरीब भुरग्यांक टॅब तरी दिवपाचे. इनफॅक्ट ऑनलायन कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत एन्टायर विलेजीस कनेक्ट करपाचे वॉज अ स्कीम ड्युरींग काँग्रेस गव्हर्नमेंट टायम. म्हाका खबर आसा की प्रायम मिनिस्टर येऊन ताजे लॉन्च झाले गोंया भितर. आणि एट अ टायम अ चीफ मिनिस्टर सिटींग इन पणजी कूड कनेक्ट हिमसेल्फ टू खोतीगांव पंचायत ऑल्सो बिकॉज थंय ब्रॉडबँड पावयिल्ले त्या वेळाचेर. इनफॅक्ट सगळ्या गोंयच्या तालुक्यां भितर आणि पंचायत एरिया भितर ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पावयिल्ली आसा त्या टायमाचेर. इट इज फेल्युअर ऑफ दीस गव्हर्नमेंट की ती तांचे हे रिन्यू केलं ना. एज्युकेशनाच्या मळाचेर, शैक्षणीक मळाचेर सत्रांत धाडला. सगळे जे वायट वायट किती जे झालं पळय सरकारात सरकार करपाक सोदता ते शैक्षणीक मळाचेर. स्कॉलरासाठी एज्युकेशन फ्री लोन गोवा एज्युकेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन दिताले. एपिडेमिकाच्या हाजे हातूंत सगळे उद्योगधंदे बंद आसात. अशी वेळार अनेक लोक जे हायर एज्युकेशन शिकला ते बेकार आसात. आणि बेकार आशिल्ल्यांक नोटिसी धाड, तांचे कडेन वसुली करपाक सरकार कशें शकता म्हाका समजना. पूण ज्याका नोकरीच लागना आनी नोकरी कित्याक लागना तो ताका इंट्रस्ट ना म्हणून नोकरी लागना न्ही. परिस्थिती अशी आसा की ह्या वर्सात नोकऱ्योच ना. सरकारा कडेन नोकरी नात, खाजगी मळाचेर नोकरी नात, सगळे धंदे बंद पडिल्ले आसात. आनी अशी परिस्थितीक त्या भुरग्यांचेर तुमी आनी मेंटल प्रेशर घालतात की तांचे कडेन रिकवरी करपाची नोटीस धाडप. इतले मजगती परवरेचो आमदार रोहनान डोनेट स्मार्टफोन अँड स्पॉन्सर निडी चायल्ड ई स्कुलींग मोहीम सुरू केल्या. ऑनलायन शिक्षणा खातीर मोबायला सारकेली ई गॅजेट्स नाशिल्ल्या भुरग्यांक आधार करूंक मोहीम. सोशल मिडिया वेल्यान हे मोहिमेक नेट. आय हॅव लॉन्च्ड अ स्कीम स्पेअर अ स्मार्टफोन चॅलेंज. आय एम रिचिंग आउट टू ऑल कॉर्पोरेट्स, आय एम रिचिंग आउट टू माय फ्रेंड्स, आय एम रिचिंग आउट टू द वेल विशर्स, आय एम रिचिंग आउट टू द पीपल ऑफ गोवा हू शुड बी थिंकिंग अ लिटल मोर देन देअर हाऊस होल्ड इन कोविड टाइम्स टू हेल्प देअर नेबर्स, हेल्प देअर फ्रेंड्स, help their children of different categories who cannot afford or are underprivileged. We are asking everybody, whoever has a new phone
or maybe a tab or maybe a used phone which is in a good condition. Jara tumhi to samaj donate karta, jara we will use this to ensure that this phone which is the needy. दुसरे वाटेन गोवा फॉरवर्डाचो आमदार विजय सरदेसायान बीजेपीचेर पलटवार केलो. सो बीजेपीचे स्पोक्समॅन जे थंय नाशिल्लेच, ज्यांका काय खबरूच ना, ज्यांका शिकोवन धाडले अशे उलयात म्हणून आणि सगळ्या कडे फोटी मारा आणि गोयकारांच्या कानान घालतात म्हणून हे आता आपलो एक नवो प्रयोग करतात. म्हाका एक प्रश्न हा मुख्यमंत्र्या, बजेट जे तुम्ही पास केले तातून कोविड आणि हे पॅन्डेमिकाक प्रोविजन केले, कित्याक केन्ना कोविड म्हणटा कितें तें ताका खबर नाशिल्लें. तो ताजो पूर्ण फोकस आशिल्लो तेन्ना जिल्हा परिषदेच्या इलेक्शनाचेर. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. संजीवनीच्या उस्कार फॅक्टरीचे गेटीर परत धरण्यार. फॅक्टरी चालू केली ना, तातूंत उस्कारांक दिता म्हूण सांगिल्ली उसाची भरपायू ना, 30% आदी दिता म्हूण सांगिल्लें, फक्त अर्देच हातार पडल्यार मंत्र्याचो खंय फक्त फटाशो. सरकार ठोस उतर दिना तो मेरेन उपास म्हूण उस्कार गेटीर बसले. 7 ऑगस्ट मेरेन देणे फारीक करता म्हूण मंत्र्याच्या सांजे मेरेन परत उस्कारांक उतर. आज सरकारान आमकां शेतकारां रस्त्यार सोडल्या अशें म्हाका दिसता, कित्याक एक वटेन फॅक्टरी सारकी चलोवपाचें ठोस आश्वासन दिना, ताका लागून शेतकार हवादील जाला. कित्याक फुडें शेती करप की ना, ऊस शेती करप की ना, हो मोठो विशय आहा. आनी जर ना करप जाल्यार सरकारान आमकां सांगपाक जाय फुडें, बाबा तुमी ऊस रोवनाका आनी कितें करा, तें सरकार ठोस सांगना आनी हांव आमकां लटकोवन दवरलें. आमी हेजेर कांयच करूंक शकना, म्हणजे आमकां हें ना आनी तें ना अशी परिस्थिती जावन पडल्या. तेन्ना सरकारान आमकां ठोस हेजेर कितें तरी सांगपाक जाय आशिल्लें आनी हें आमी मागत आसले की दी म्हूण. आज वर्सभर जालें आमी सांगता सरकारा आमकां हेची कळय, बाबा फॅक्टरी तूं चलयतलो काय ना, आमी फुडें ऊस रोवप की ना. आनी शेती ही कितें 1-2 दिसांची वस्त न्ही, तिका तपश्चर्या काडची पडटा. तेन्ना आमी ठोस बरोवन दिले शिवाय हांगच्यान हालचें ना. आनी आमचें जें फाटलें बील उरलां तें तेणें आमकां आतां 8 दिसां भितर दिवपाक जाय. आनी सीएमान सांगलें आपूण तुमकां सगळ्या लेखी दिता, तुमची वेवस्था वेवस्थीत करता, आमी एक नवो सीएम आमकां बरें हेणें हें करतलो म्हणून विश्वास दवरलो, तेणें आमचो विश्वासघात केला. आरे तुमी शेतकऱ्यांक कित्याक रडयता, तुमी रडोव नाका शेतकऱ्यांक. शेतकऱ्यांचे कितें आतां प्रश्न घेयात, बसा न्हू. आमी कितले जाणां तुमच्या टेबलार येया, तुमी आमी उलयतात तुमचे कडेन, तुमी कोणूच आमकां आदार दिना. आमकां दिसना गव्हर्मेंटाचो विश्वास गेलो, कित्याक सीएम एक सांगता, एग्रीकल्चर मिनिस्टर एक सांगता, तेंकां असो मेळ्ळे. बाबू कोळेकर आमी फाटल्या 15 दिसांक घरा गेले, तेजे आमी खुबशे 1 म्हयनो न्हू, 1 म्हयनो खुबशे गेले फार्मर आमी तेवटेन ते सावथाचे. तेन्ना म्हाका येल्लो आपण, तेन्ना बाबू कोळेकर आपूण 4 दिसांनी सांगता म्हणले. दुसरे दिसा कितें, पयले दिसा सगळे जेडवो सांगता ऊस लावं नाका तुमी भाजी लाया म्हणून. चवथे दिसा कितें, ऊस लायात फॅक्टरी चालू जातली, पूण लेखी कोणूच दिना. सो आतां मेन म्हणलें तें तुमचे पयशे बॅकलॉग कितें आसा तो सगळे क्लियर जावपाक जाय, सगळे क्लियर जावपाक जाय बेगीन बेगीन. हय, आनी फॅक्टरी सुरू जातली काय ना तें लेखी तुमकां जाय, तें लेखी जाय. आनी आमचो ऊस म्हणून उरला तो खंय व्हरतले किंवा आमकां कशें हें करतले, आमचे प्रश्न कसो सोडयतले तें आमकां जाय. उपासाक बसल्या म्हूण कळटना सहकार मंत्र्याचे परत उतर. 7 ऑगस्ट मेरेन खंय उस्कारांच्या हातार पयशे पडटले, फुडें संजीवनी चालू करपाची खंय तयारी आसा. 7 ऑगस्ट म्हळ्यार तुमचो जो एग्रीकल्चराचो जो सपोर्टींग जो प्रायस जो आसा तो दिवपाच्या तरीपान आतां सुद्दां हांव सीएमा कडेन म्हणजे फायनान्स सेक्रेटरीला उलयलेलो आसा. ताजे 5 कोटी कितें तरी बील आसा आनी आय थिंक बाय 7 ऑगस्ट म्हळ्यार तेंचे बील क्लियर जातले तरेचे एक आतां डिस्कशन जाल्लें आसा. दुसरी गोश्ट आसा की शुगर केन फॅक्टरी मुखार जी चलपाक जी आसा ती मुखार चलतली अशें आमी म्हणिल्लें आसा आनी आमी तेंकां ऑलरेडी सांगिल्लें आसा तुमी शुगर केन रोया, तो शुगर केन जसो आमी फाटले पद्दतीन दिसूं जातो तसो तर आमी घेवपाचो आमी ऑलरेडी निर्णय घेतिल्लो. ओके, लेखी उतर जायच म्हूण धरण्याक बशिल्ले उस्कार तितल्यार परत एक उतर घेवन फाटी सरले. पंचायत राज कायद्यात सध्या कसलेच बदल करचे न्ही म्हूण तिसवाडीचे पंच सरपंच मुख्यमंत्र्याक मेळ्ळे. प्लान पंचायत मंत्री माविनाचो, बीजेपीचे आमदार टोनी फर्नांडीस आनी फ्रांसीस सिल्वेराचो कायदो दुरुस्ती विरोधी पंच सरपंचांक तेंको. कायदो बदलता आसत जाल्यार पंचायत गांवच्या लोकां कडेन खंय पयली चर्चा जावंक जाय. जो एमेंडमेंट हो मिनिस्टर हाडूंक सोदता तो एमेंडमेंट ताणें हाडचो, जायते ताचे मुर्दे त्या एमेंडमेंटांत अशे आसात म्हूण आमकां गोमलां. कितलेय मुर्दे ताणें हाडले म्हूण कांयच फरक ना, पूण हे ताणें एमेंडमेंट ताणें हो लोकां कडेन दवरचो डिस्कशनाक, पंचायती कडेन दवरचो, सगल्या सरपंचांक सगल्या पंचांक ह्या एमेंडमेंटाक जे ताणें मांडलां तें दाखोवन ही ट्रान्सपरंसी ताणें दाखोवची आनी तो एमेंडमेंट लोकां कडच्यान पयलो पास जावन दी, मागीर ताणें गोवर्मेंटाक व्हरोन असेंब्लींत घालून ताचेर डिस्कशन करून तो एमेंडमेंट फुडें गेल्यार
जाता काय आम्ही मागतात चीफ मिनिस्टर कडे वो एमेंडमेंटाने पयलो फाटी व्हरोन वो डिस्कशनाक दवरून डिस्कशन करून वो फुडें वचचो. आयज आमी कितें सांगतले तांकां, तुमकां व्हिडियोन आपयला म्हणून ती फायल व्हरपाक ऑर तुमची गार्बेज काडूंक ना म्हणून तुमकां ती फायल दिना म्हणून. हांव म्हणटा कितें, इफ इट इज बिकॉज ऑफ गार्बेज इश्यू आमी गार्बेज कलेक्शन 100% ट्राय करता बट एटलिस्ट 90% तरी आमी सक्सेसफूल जाल्ले आसा. सो गार्बेजीचो इश्यू करून तें तर करूंक सोदता जाल्यार देन इट इज रॉंग. खबरां हांगा सोंपता. ह्यो खबरो तुमकां ट्विटर, फेसबूक, प्रुडंट एप, टाटा स्काय एप, जिओ टीव्ही एप, प्रुडंटाच्या वेबसायटीर लायव्ह मेळटा. फॉलो प्रुडंट, स्टे होम, स्टे सेफ, पळयत रावात प्रुडंट. देव बरें करू. तुम्ही पळयतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.